कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील पुलतंबा फाटातील संवत्सर कातकडे पेट्रोल पंपासमोर रोडच्या कडेला केलेल्या मालट्रकला धडकेत कारमधील झाला झाला असून जखमी आहे याबाबत अधिक माहिती अशी की नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील पुलतंबा फाट्यातील संवत्सर जाणाऱ्या रोडवर कातकडे पेट्रोल पंपासमोर आनंदराजे त्रिबोन वयवर्ष बत्तीस रानार नक्षत्रवाडी तालुका जिल्हा औरंगाबाद यांच्या मालकीचा मालट्रक नंबर एम एच अठरा बी जी चोपन्न त्रेचाळीस हा टायर फुटल्यामुळे पुलतंबा फाट्या ते संवत्सर जाणाऱ्या हायवे रोडच्या कडेला खाली उतरून उभी केलेली असताना सलीम चांद शेख वैवर्ष पस्तीस रानार नालंदा नगर घाटकोपर ईस्ट मुंबई याने त्याच्या ताब्यातील क्रमांक झिरो चार डी वाय चालवत घेऊन जात असताना सदरची कार अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव चालवत उभ्या असलेल्या मालट्रकला डाव्या बाजूने समोरून जोराची धडक दिल्याने मोठा अपघात होऊन यामध्ये बाबासाहेब कचरू वाहुले वयवर्ष सदोतीस राहणार नालंदा नगर घाटकोपर ईस्ट मुंबई हे मयत झाले असून तर झायलो कार चालक जखमी झाला आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे या अपघात प्रकरणी मालट्रक मालक आनंद राजेश त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी झायलो कार चालक यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदौतीस तीनशे अडोतीस चारशे सत्तावीस मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर अपघाताचा पुढील तपास पोलिस पु निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहे कॅस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव